स्टार 24 फास्ट न्यूज कार्यालयामध्ये बाप्पांच्या आरतीला 9 सप्टेंबर रोजी पूर्व विधानसभेतून उमेदवारीसाठी रिंगणात उतरलेले अर्थात भावी आमदार अतुल शंकर मते यांनी हजेरी लावली. अतुल मते यांनी स्टार 24 फास्ट न्यूजच्या कार्यालयात बाप्पांची पूजा करत आरती केली. यावेळी त्यांनी रिंगणात उतरण्यामागचं कारणही स्पष्ट केलंय. नमस्कार, मी सुनीता पाटील. स्टार 24 फास्ट न्यूजच्या कार्यालयामध्ये आज बाप्पांच्या आरतीला आले विधानसभेचे भावी आमदार अतुल शंकर मते. नाशिक पूर्व विधानसभेतून ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करायला इच्छुक आहे. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. तर खूप खूप स्वागत तुमचं. गणपती बाप्पांच्या आरतीला आपण आलेला आहात आणि नाशिक पूर्व विधानसभेतून तुम्ही मतदार म्हणजे उमेदवारी करताय. तर नाशिक पूर्व विधानसभेच्या ज्या काही अडचणी आहे किंवा जो प्रिमायसेस आहे त्या सर्वांचा आपण अभ्यास केलाय का? नक्कीच. तर आपण बघितलं तर 2009 पासून आपला नाशिक पूर्व मतदारसंघ तयार झालाय. त्याआधी नाशिक शहरी आणि ग्रामीण असं मतदारसंघ आपल्याकडे होते. पण 2009 मध्ये नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य असे 3 नव्याने मतदारसंघ या ठिकाणी उदयास आले. त्यापैकी आमचा नाशिक पूर्व मतदारसंघ, त्याच्यामध्ये आजूबाजूची 6-7 खेडी, काही शहरी आणि ग्रामीण भाग असा मतदारसंघाचा एकंदरीत परिसर आहे. त्या मतदारसंघामध्ये आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब यांच्याकडनं आम्ही काम करतोय. अनेक वर्षापासून माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवक असण्यापासून तर आतापर्यंत आमचं काम चाललंय. पक्षाचे ध्येय धोरणाखाली आम्ही अनेक आंदोलनं असतील, अनेक गोष्टी असतील, त्या प्रशासनापुढे मांडून त्या करून घेण्याचं काम आणि लोकांपर्यंत सेवा देण्याचं काम या मार्फत आम्ही करत असतो. विधानसभेच्या निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार पक्ष का निवडला? नक्कीच, पवार साहेबांचे जे विचार आहेत प्रत्येक समाजाला, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचे, ते विचारांपासून आमचं कुटुंब पहिल्यापासून प्रेरित आहे. आणि आज कुठेतरी ही गोष्ट लोकांच्या चर्चेतून किंवा लोकांच्या सांगत येते की राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षाला नाशिक पूर्व मतदारसंघ याचं प्रभुत्व आहे. त्या ठिकाणी हा मतदारसंघ आपल्या प्रभुत्वाखाली आला पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी विधानसभेची आम्ही तयारी चालू केली आहे आणि त्यानुसार लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांची सल्लामसलत करून पुढे काम पण चालू केलं आहे. महायुतीचा सध्या तिथे आमदार आहे आणि त्यांचं प्रस्थही खूप मोठं आहे. बरोबर. आणि विधानसभेच्या पूर्व मतदारसंघातून ते निवडून येणार ही सगळी तुम्हाला कल्पना असताना तुम्ही त्यांच्या समोर टिकणार का? नाही, कसं असतं, सत्तेचा ताम्रपट खरं तर कोणी घेऊन आलेलं नसतं आणि काम करत असताना जनतेला प्रतिनिधीपेक्षा किंवा कोणत्या पक्षापेक्षा काम कोण करते हे फार महत्वाचं असतं. तर मागच्या निवडणुकीचा आपण जर अभ्यास केला तर आमच्याकडे काही थोडीफार बंडखोरीच आपण सोडली तर आमचा जो उमेदवार होता तो आजही निवडून आला होता. कारण 12,000 फरकाने फक्त मागच्या वेळेस महायुतीचा जो उमेदवार होता तो आलेला होता. आणि आमच्या काँग्रेसची एक बंडखोरी आणि वंचितचं जर मतदान बघितलं, खऱ्या अर्थाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पडणारं मतदान आहे, ते तिकडे डायव्हर्ट झाल्यामुळं कदाचित आमचा उमेदवार पडला. त्यावेळेस सुद्धा आमचा उमेदवार जो होता तो निवडू शकत होता. आणि या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतं की उमेदवार कधी ताकदवर नसतो, ताकदवर ही जनता असते. जी जनता ठरवू शकते त्याच गोष्टी इथे कोणत्या ठिकाणी होऊ शकतात. आपली जनता तुम्हाला स्वीकारेल पूर्व विधानसभेला? नक्कीच नक्कीच. आता आपण नुकतेच लोकसभेचे निकाल जर बघितले त्यात खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त रेपो. नाशिक पूर्व विधानसभेसाठी आता इच्छुकांनी गर्दी केली आहे, मात्र अतुल शंकर मते यांनी तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवारी करत असल्याचं, तसेच खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी एकनिष्ठ असून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार असल्याचंही सांगितलंय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी जयश्री धात्रक, नाशिक.